नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये, पण नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर उमेदवारी आपल्यालाच मिळणार म्हणत हेमंत गोडसेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे. छगन भुजबळांची वर्णी लागून हेमंत गोडसेंचा पत्ता कट अशा प्रकारची ही चर्चा सुरू आहे. बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट. नाशकातून छगन भुजबळांची वर्णी लागणार. हेमंत गोडसेंचा पत्ता होणार कट. काय आहेत नाशकातली राजकीय समीकरण. लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असला तरी महायुतीत अजूनही नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. छगन भुजबळांना महायुतीकडनं उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. सागर बंगल्यावर रात्री नाशिकच्या जागेबाबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये 1.25 तास चर्चा झाल्याची देखील माहिती आहे. पत्रकार परिषदेतून आज छगन भुजबळांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सुरू झाली. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत येऊन गोडसे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. दुसरीकडे नाशिकच्या जागेसाठी भाजप देखील आग्रही आहे. ताकद जास्त असल्याने नाशिकची जागा भाजपलाच मिळावी असा स्थानिक भाजपच्या नेत्यांचा दावा आहे. तर दुसरीकडे आपली उमेदवारी दिल्लीतून ठरल्याचं सांगत छगन भुजबळांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिंदे गटाचे स्थानिक नेते आक्रमक झाले. खासदार हेमंत गोडसे यांनी मतदारसंघात चांगली कामं केल्याचा दावा मंत्री दादा भुसे यांनी केलाय. तर आजही नाशिकवर आमचाच दावा असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल असंही भुसेंनी म्हटलं. नाही, मला वाटतं की या क्षणाला सुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे महायुतीमध्ये. आणि विद्यमान खासदार गोडसेजींच्या माध्यमातून अनेक चांगली कामं त्या ठिकाणी संपन्न झालेली आहेत. अर्थात शेवटी महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील त्याचं मार्गक्रमण करणं एक शिवसैनिक म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे. आम्हाला विश्वास आहे की ती जागा शिवसेनेला सुटेल. लोकसभा उमेदवारीबाबत शिंदे गटावर भाजपकडून दबाव असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजपच्या सांगण्यानुसारच हिंगोली आणि यवतमाळ मधील उमेदवार बदलण्याची वेळ शिंदेवर आल्याचं बोललं जात आहे. मात्र नाशिकची जागा आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी व्यक्त केलाय. महायुतीला प्रत्येक एक एक खासदार अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळं ही जागा इलेक्टिव्ह मेरिट वरती देण्यात येईल आणि त्याचबरोबर ही जागा शिवसेनेला अतिशय अनुकूल आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का अनुकूल हा शिवसेनेला अतिशय अनुकूल असा मतदारसंघ आहे. आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री देखील या संदर्भामध्ये आग्रही राहून ही जागा शिवसेनेला सोडून. नाशिक मतदारसंघाचं गणित नेमकं कसं आहे त्यावरही एक नजर टाकूया. लोकसभा मतदारसंघात सिन्नर, देवळाली, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि इगतपुरी मतदारसंघ येतात. 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना 5,63,599 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांना 2,71,395 मतं मिळाली होती. नाशिक शहर परिसरातील 3 मतदारसंघ भाजपकडे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे सिन्नर आणि देवळाली हे मतदारसंघ आहेत. इगतपुरीत काँग्रेसचे हिरामण खोसकर हे आमदार आहेत. महायुतीकडे 5 तर महाविकास आघाडीकडे केवळ 1 मतदारसंघ आहे. नाशिकच्या जागेसाठी अजूनही हेमंत गोडसे आग्रही आहेत. दुसरीकडे छगन भुजबळांनी देखील सूचक वक्तव्य करून नाशिकवर दावा ठोकलाय. त्यामुळे आपला गड राखण्यात गोडसेंना यश येणार की भुजबळ त्यांना टेकओव्हर करणार हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.